नमस्कार मित्रांनो, एस जी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट म्हणजे ती आहे आपल्या शरीरातील रक्त. कारण आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे हे रक्त असते. परंतु आपण पाहतो की असे भरपूरसे महिला असो पुरुष असो यांच्यामध्ये रक्ताचे प्रमाण हे खूप कमी प्रमाणात असतं, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. तर आपल्या शरीरात रक्त कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्तात लोहाचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात होतं किंवा ते कमी होत जातं. पौष्टिक आहार नसेल तर रक्तातील लोह कमी होऊ शकतं. शरीरातील रक्त कमी झालं की अनेक आजार हे डोकं वर काढत असतात आणि आपल्या शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा होणे, दम लागणे, सतत थकवा येणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला अशा कोणत्या घरगुती गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून शरीरातील आपण रक्त वाढवण्यासाठी आपल्याला मदत मिळेल ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, आमचं चॅनल आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे बीटरूट. हा खूप चांगला पर्याय आहे कारण बीटरूटमध्ये आयर्न, फॉलिक ॲसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणामध्ये असते. त्यामुळं सुद्धा आपल्याला रक्तवाढीसाठी बीटरूटचा खूप प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. त्यासाठी आपल्या आहारामध्ये बीटरूट आपण सगळ्यात पसंतीचं आहे आणि त्याला महत्त्व द्यायला पाहिजेत. त्याचप्रकारे 2 चमचे तीळ 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि थोड्या वेळानंतर ती 2 तासाच्या नंतर गाळून त्यांचा एक पेस्ट बनवा आणि 1 चमचा मध त्यामध्ये मिक्स करा आणि हे मिश्रण दिवसातून 2 वेळेस खा. यामुळे सुद्धा रक्तवाढीसाठी खूप फायदा होतो. त्याचप्रकारे डाळिंबामुळे रक्तातील हिमोग्लोबिन भरपूर वाढते. डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिनं, कार्बोदकं आणि फायबर असतं. यामुळे सुद्धा शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढायला आपल्याला मदत मिळते. मित्रांनो, साधारण 3 ते 5 अंजीर दुधामध्ये उकळून खा किंवा अंजीर खाऊन त्यावर दूध प्या. शरीरातील रक्त वाढण्यासाठी अंजीरमुळे सुद्धा फायदा होतो. त्याचप्रकारे संध्याकाळी 2 चिमूट हळद टाकून कोमट पाणी पिल्यामुळे सुद्धा शरीरातले रक्त हे वाढते. जांभळाचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणामध्ये घ्या आणि ते पिल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर हा वाढत जातो. त्याचप्रकारे क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे सुद्धा शरीरातील रक्त हे कमी होऊ शकतं. त्यासाठी क जीवनसत्व असलेले खाद्यपदार्थ खा. आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. आवळा चटणी किंवा आवळा मुरब्बा अशा प्रकारामध्ये तुम्ही आवळ्याचं सेवन आपल्या आहारामध्ये सतत घ्यायला पाहिजेत. त्याचप्रकारे अश्वगंधाचे 1 ते 2 ग्रॅम चूर्ण आवळ्याच्या 10 ते 40 मिलीग्रॅम रसासोबत घेतल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढत राहतं किंवा हे वाढतं. त्याचप्रकारे 1 ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबाचा रस पिळून त्यामध्ये 20 ते 25 सुकामेवा रात्री भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्या आणि सुकामेवा हा चावून खा. त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील रक्त हे वाढते किंवा त्याचे रक्ताचे प्रमाण हे वाढत जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रक्तवाढीसाठी असे काही छोटे मोठे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करतो मित्रांनो, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.